बुलढाणा जिल्ह्यातून बसचं ब्रेक फेल झाल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि ही बस थेट राजूर घाटात जाऊन पलटी झाली बसमधून पंचावन्न प्रवासी प्रवास करत होते या प्रवाशांमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश होता तर अपघातात दहा ते पंधरा प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळतीये मलकापूरहून बुलढाण्याकडे ही बस निघाली होती बुलढाणा शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असणाऱ्या राजूर घाटाच्या पायथ्याशी पलटी होऊन या बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले तर राजूर घाट चढत असताना पायथ्याशी असणाऱ्या चढावर अचानक बस खाली येत असल्याचं चालक आणि वाहकाच्या लक्षात आलं दरम्यान त्यांनी बसवर नियंत्रण साधण्याचा प्रयत्न केला परंतु बस खाली येऊन रस्त्यालगतच्या झाडावर मागील बाजूने धडकली आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली मलकापूर बुलढाणा बसच्या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली या घटनेतील जखमी प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलंय मात्र या घटनेवरून राज्य परिवहन महामंडळाचा पुन्हा एकदा भोंगळ कारभार चवाट्यावर आलाय मलकापूर शहरामध्ये राज्यातील महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघाताची मालिका सुरूच असताना बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा बसचा अपघात झाल्याची ही घटना घडली आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर मलकापूर बुलढाणा